सुंदर कंठातून निघणारा मधुर स्वर ऐकून कोण मुक्त होणार नाही? माझं गाणं आपल्याला आवडलं वाटत आणि मी ओहो, आपण खरोखरच फार सुंदर आहात. असलं हे सात्विक सौंदर्य पाहून कुणाला बरा आनंद होणार नाही. खरंच का माझ्याबद्दल आपल्याला इतकं प्रेम वाटत? पांडुरंग पांडुरंग आपल्या हातातल्या या चिपळ्या किती चांगल्या आहेत. का असे दूर का सरता? मी आवडत नाही आपल्याला. पांडुरंग पांडुरंग छे छे असं कसं होईल? तुझ्या कंठातून निघणारा अतिशय मधुर आणि वैकुंठापर्यंत पोहोचणारा आलाप ऐकून पांडुरंग देखील डोलत राहील, मग माझी काय? प्रत्यक्ष रखुमाई माती समान असणाऱ्या हे भाग्यवान स्त्री तुला माझे शतशः दंडवत. बाय 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 बाय, आता काय करू या येड्याला? लोक तोंडात शान घालतील की या गाव भवानीवर असे गडबडा लोळत असतात. काय ग सटवे, काय म्हणून आलीस तू माझ्या घरला? काय ही वेश्या आहे? वा मग फार चांगली गोष्ट. मग काय रे, चांगली गोष्ट आहे? सूद बूद लास सारे वाटेलशान भांगवानी प्यालेचा काय? काय ग चांगली शोभा करूशान, तुला बाहेर काढली पाहिजे वय. पुन्हा माझ्या घरामध्ये पायत्र ठेवून बघ, चलो चालते. असं दुसऱ्याच्या अंगाशी झटू नये. तुझा रस्ता चुकला बरं बाई, आम्ही विष्णुदास कधीच असल्या फंदात पडत नाही. तुझं हे अधपतन पाहून मात्र मला अतिशय वाईट वाटत. तुझं हे लावण्य आणि तारुण्य चार दिवसाचा आहे. क्षणभंगूर सुखासाठी त्याची अशी होळी केलीस तर अखेरीस तेच तुला दुःखाच होईल. हरिचिंतनात आणि परमेश्वराला आळवण्यात तू आपलं आयुष्य खर्च केलंस तर त्यातच तुझं कल्याण आहे. आपणची तारी आपणची मारी, आपण उद्धारी आपण. पांडुरंग तुम्हाला सद्बुद्धी दे या बाई. मला क्षमा करा महाराज, दुसऱ्याच्या चिथावणीमुळे दुष्ट हेतून मी आपल्याकडे आले होते, पण आपल्या उपदेशाने मला खरी उपरती झाली. मी आता आपले पाय सोडून जाणार नाही. तर चल हिरसून झाडून काढील म्हणत जाणार नाही. तू एक आपल्यालाच गावाची शिरं टांगल्याशी, पण आम्ही नाही टांगली.
तुम्ही काय वाटतील ते करा, मारा झोडपा, पण मी काय आता इथून हलणार नाही। चांगलं करतेस ग बाया। खरंच मी चांगलं करते ग, तुमचं 100 जन्माचं पुण्य म्हणून तुम्हाला असले पती। मग हो की तू त्यांची बाई, म्हणजे समजल 100 जन्माचं पुण्य का बाप। बघतायसा काय आली चालून घरात लावा लागेल। तुम्ही मला खरोखरच आईसारख्या, मला आता तुमची मोलकरीण समजा, मी तुमची काय वाटतील ती सेवा करेन, पण हे पाय सोडून हलणार नाही। दादा तू माझ्या घराबाहेर हो।